दिल्लीतील थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे, पण जशी थंडी वाढत आहे तशी आंदोलक शेतकऱ्यांची लढण्याची उर्मी देखील वाढत असल्याचं चित्र तेथे दिसून येत आहे। तर दिल्लीच्या चारही बाजूने शेतकरी गेले 3 आठवडे ठिय्या देऊन बसले आहेत, परंतु आंदोलक शेतकऱ्यांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी रात्री शेकोट्या पेटवून तेथे पारंपरिक नाच गाण्याच्या कार्यक्रमात दंग झालेले दिसत आहेत। तर त्यांच्या या आंदोलनात एकमेकांना मदतीचा हात देण्याची आणि एकमेकांबरोबर अधिक मिळून मिसळून वागण्याची एक नवीच उर्मी दिसून येत आहे। दरम्यान काल दिल्लीचा थंडीचा पारा 3.9 अंश सेल्सिअस इतका होता, परंतु त्याही कडाक्यात 3 कायदे रद्द झाल्याशिवाय तेथून हलणार नाही हा त्यांचा निर्धार कायम दिसून आलाय। दरम्यान दिल्लीच्या सीमेवर काही आंदोलक पत्रकारही सामील असून तेथून ते फेसबुक लाइव्ह द्वारे रात्रीच्या वेळी शेतकरी छावण्यांमध्ये रंगलेले हे पारंपरिक गाण्याचे कार्यक्रम लोकांना ऐकवित आहेत। तर तेथील साध्यांत वृत्तांत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखील लोकांना सादर केले जात आहेत। एवढंच नव्हे तर प्रसार माध्यमांमध्ये देखील या आंदोलनाची गोदी मीडियाकडून जी बदनामी सुरू आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून पंजाब बॉर्डरवरील शेतकऱ्यांनी या आंदोलनातील घडामोडींची माहिती आंदोलकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता रोज एक स्वतंत्र दैनिकच छापून प्रसारित करण्याचं काम सुरू केलंय।